नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. माझी तब्येत ठणठणीत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं ट्विट. गडकरींना आली होती राहुरीमध्ये गोळ. काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा अकोल्यामध्ये, काँग्रेस नेत्यांचा सरकारवरती जोरदार निशाणा. मोदी सरकारकडून पाकिस्तानची कोंडी, रावी नदीवरती धरण प्रकल्पाला दिली मंजुरी. शिर्डी संस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 कोटी दिले जाणार. स्थानिकांचा विरोध निवळला. आणि नाशिक जिल्हा न्यायालयाकडून संभाजी भिडेंचा जामीन मंजूर. सुनावणीनंतर भिडे समर्थकांकडून पत्रकारांना धक्काबुक्की. आता पाहूया सविस्तर वृत्त. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना चक्कर आल्याची घटना राहुरीमध्ये घडली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गडकरींना कष्ट कमी करण्याचा सल्ला दिलाय. शरद पवार यांनी याबाबत ट्विट केलंय. पाहूयात हे वृत्त. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राहुरी येथील कार्यक्रमात मंचावर भोवळ आली. मंचावर उपस्थित असलेल्या राज्यपाल के विद्यासागर राव यांनी गडकरींना वेळीच सावरले. कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वीच नितीन गडकरी यांना मंचावरच भोवळ आली. त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या राज्यपाल विद्यासागर राव यांनी तातडीने नितीन गडकरींना सावरले. यानंतर गडकरी यांना तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. आता आपण ठीक आहोत असे ट्विट स्वतः नितीन गडकरींनीच केले आहे. काँग्रेसने काढलेली जनसंघर्ष यात्रा ही अकोल्यामध्ये पोहोचली आहे. जनसंघर्ष यात्रेदरम्यान आयोजित जाहीर सभेमध्ये काँग्रेस नेत्यांनी सरकारवरती जोरदार टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांनी हे सरकार अपयशी ठरल्याचं म्हटलं आहे. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व तत्व बाजूला सोडून मनुवादाला खटपाणी घालण्याचं काम हे जर करणार असतील आणि आमच्या संविधानाच्या विरोधाचं वळण असेल तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरण्याचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही. आमची वैचारिक बांधिलकी, आमच्या नेत्यांची वैचारिक भूमिका आहे. हा देश संविधानाप्रमाणे देश पुढे गेला पाहिजे. या देशातील सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. समतेची भूमिका घेऊन समाजामध्ये जो गरीब उपेक्षित वर्ग आहे, मागासवर्गीय अल्पसंख्याक आहे, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं गेलं पाहिजे. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची शिकवण आहे की आचरणात आणण्याचं काम आगामी दिल्ली झालं आणि काँग्रेसवर आलं करण्याचे मला म्हणतो की वय या ठिकाणी दिली पाहिजे. आज या सगळ्या 4.5 वर्षाचा आढावा जर आपण घेतला 4 वर्षापूर्वी. मोदी सरकार पाकिस्तानची कोंडी करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पंजाबच्या रावी नदीवरती शहापूर कंडी धरण प्रकल्पाला शुक्रवारी मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. यामुळे भारत पाक वाद पेटण्याची चिन्हे देखील आहेत. गेल्या 17 वर्षांपासून आर्थिक चणचणीमुळे या धरणाचे घोंगडे भिजत पडले होते. या धरणाच्या उभारणीसाठी साधारण 2,285 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. मात्र पंजाब सरकारकडे इतका निधी नसल्याने हे धरण अस्तित्वात येऊ शकले नव्हते. परंतु आता केंद्राने या धरणाच्या उभारणीसाठी 485 कोटींची मदत देऊ केली आहे. आगामी 5 वर्षात हे धरण बांधून पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. या धरणामुळे पंजाबमधील 5,000 हेक्टर आणि जम्मू काश्मीरमधील 32,173 हेक्टर जमीन सिंचन क्षेत्राखाली येईल. याशिवाय पंजाबमध्ये 206 मेगावॅट विजेची निर्मितीही होऊ शकेल. केंद्र सरकारने पाकिस्तान सोबतच्या सिंध पाणी करारातील सर्व अटींचा अभ्यास करून धरण उभारण्याचा निर्णय घेतला. 1960 साली झालेल्या या करारानुसार भारताला रावी, बियास आणि सतलज या पूर्वेकडील नद्यांमधील पाण्याचा वापर करण्याची पूर्ण मुभा आहे. शिर्डी साईबाबा संस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. साईबाबा संस्थान व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. सुरुवातीला साईबाबा संस्थानच्या दानपेटीमधून निधी देण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला होता.
मात्र आता हा विरोध निवळल्याने मुख्यमंत्री सहाय्यतांनी दिला 50 कोटी रुपये मिळणार आहे म्हणून हा प्रस्ताव पाठवला होता। त्यानंतर शासन निर्णयाद्वारे 50 कोटी रुपयांचा निधी अर्थसहाय्य म्हणून देण्यास मान्यता दिली। दरम्यान काही दिवसांपूर्वीच आंबे खाल्ल्याने मुले होतात या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने संभाजी भिडेंना 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर केला आहे। दरम्यान या सुनावणीनंतर संभाजी भिडे यांच्या समर्थकांनी पत्रकारांना धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे। नाशिक मधील आयोजित सभेमध्ये आंबे खाल्ल्याने मुलं होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं होतं। भिडे गुरुजी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात लेख लाडकी अभियानतर्फे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडे तक्रार करण्यात आली होती। त्या तक्रारीची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने भिडे गुरुजी यांना नोटीस बजावली होती। मात्र यामध्ये नाशिक मधील जिल्हा सत्र न्यायालयाने भिडे गुरुजी यांना दिलासा दिला असून 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राहुरी कृषी विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमामध्ये भोवळ आली। शुगर कमी जास्त झाल्याने त्यांना चक्कर आल्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान नितीन गडकरी यांनी आपली प्रकृती स्थिर असल्याचं ट्विट केलं आहे आणि कार्यक्रमानंतर त्यांनी शिर्डी येथे साई समाधीचं दर्शन देखील घेतलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राहुरी येथील कार्यक्रमात मंचावर भोवळ आली। मंचावर उपस्थित असलेल्या राज्यपाल के विद्यासागर राव यांनी गडकरींना वेळीच सावरले। कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वीच नितीन गडकरी यांना मंचावरच भोवळ आली। त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या राज्यपाल विद्यासागर राव यांनी तातडीने नितीन गडकरींना सावरले। यानंतर गडकरी यांना तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले। आता आपण ठीक आहोत असे ट्विट स्वतः नितीन गडकरींनीच केले आहे। बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस। बैठिए मैडम बैठिए, देखो इनको, इनकी नाक देखो, बिल्कुल अपने पिताजी से मिलती है। देखो इसकी आंखें देखो, पता है तेरे पिताजी ने हमें हंसाया है, रुलाया है, मनोरंजन दिया है। मतलब कौन सा गाना था, एक चतुर नार बड़ी होशियार है, क्या गाना था वो। अरे बेटो तू यहाँ क्या कर रहा है, और ये दोनों लड़कियों कौन है? देखिए भाई साहब आप कौन है? जी मैं इसका बाप हूँ। आप इसके बाप हूँ? महमूद का बेटा नहीं है तू? अरे हास्य कलाकार महमूद, ये तेरे बाप का रोड नहीं है? जी नहीं। तो फिर बिना हेलमेट के दो लड़कियों को बिठा के रूम रूम करते शर्म नहीं आती तुम्हें? चलान तो कटेगा भैया तेरा, और अभी उतर के लेके जाओ। आपकी और सबकी सुरक्षा के लिए कृपया ट्रैफिक नियम का पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं। शाबाश, सड़क सुरक्षा जीवन रक्षा। विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहुयात पुढील वृत्त। दूध भाववाढीच्या धमक्या देऊ नये अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे। प्लास्टिक बंदीबाबत योग्य निर्णय न घेतल्यास राज्यामध्ये दूध उत्पादक आंदोलन करतील असा इशारा खासगी दूध उत्पादकांनी दिल्यानंतर कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। कदम यावेळी म्हणाले की खासगी दूध विक्रेत्यांना सरकारने योजना दिली आहे। अर्धा लिटर दुधावर 50 पैसे तर 1 लिटर दुधावर 1 रुपया डिपॉझिट घेतले पाहिजे असा निर्णय घेतला गेला आहे। हा निर्णय आपल्या भावी पिढीसाठी आहे असेही कदम म्हणाले। दूध दरामध्ये वाढ होणार नाही, मी येत्या मंगळवारी दूध उत्पादकांची बैठक बोलावली आहे असे कदम यांनी यावेळी सांगितले। प्लास्टिक बंदीबाबत योग्य निर्णय न घेतल्यास राज्यात दूध उत्पादक आंदोलन करतील असा इशारा खासगी दूध उत्पादकांनी दिला आहे। या निर्णयामुळे राज्यातील खासगी दूध उत्पादक विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटण्याची शक्यता होत आहे। मात्र या संघर्षात ग्राहक होरपळून निघतील अशी ही भीती व्यक्त होतीये। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या चाहत्यांची संख्या देशामध्ये प्रचंड आहे, मात्र देशाबरोबरच जगामध्ये देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही। सोशल मीडियावरती त्यांची लाखो चाहते आहेत। सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील मागे टाकलंय। इंस्टाग्रामवर 1,48,00,000 फॉलोअर्स सहित पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती बनले आहेत। यानुसार इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचे 1,20,00,000 फॉलोअर्स असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे तिसऱ्या स्थानी आहेत। भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा फोटो जगातील सर्वाधिक पसंतीचा बनला आहे। या फोटोला 18,34,707 लाईक्स मिळाले आहेत। बर्फाळ दावोसमध्ये बस स्टॉपवर उभे असलेल्या पंतप्रधानांच्या फोटोला 16,35,978 लाईक्स मिळून
तो जगातील सर्वाधिक पसंतीचा दुसरा फोटो ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फेसबुक आणि ट्विटरवर खूप सक्रिय असतात. ट्विटरवर त्यांचे 4,30,00,000 तर फेसबुकवर 4 कोटीहून अधिक लाईक्स असून जगातील प्रसिद्ध नेत्यांच्या रांगेत ते आहेत. पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि डायमंड किंग नीरव मोदी याला राज्य सरकारने जोरदार दणका दिलाय. सरकारनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये रायगड जिल्हा नजीक अलिबागमध्ये असलेला नीरव मोदीचा बंगला पाडल्याचं म्हटलं आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार 5 डिसेंबर रोजी नीरव मोदीचा हा बंगला पाडण्यात आलाय. सरकारनं या क्षेत्रातील जवळपास 58 खासगी संपत्ती हटवण्याची नोटीस दिल्याचं त्यांनी कोर्टात म्हटलंय. या सर्व संपत्तीच्या मालकांनी समुद्र क्षेत्रात संबंधित सरकारी नियमांचं उल्लंघन केलंय. हायकोर्टानं अलिबाग भागातील अवैध संपत्तीवर कारवाईबद्दल माहिती मागितली होती. अलिबागच्या किहिम समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या नीरव मोदीचा हा बंगला जवळपास 30,000 चौरस फूट भागात पसरलाय. महसूल आणि सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून हे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. नोटीस पाठवण्यात आलेल्या इतर 58 संपत्तींना पुढच्या 1 आठवड्यात हटवण्यात येईल असंही सरकारकडून देण्यात आलेल्या शपथपत्रात म्हटलंय. लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपाखाली अटक झालेला गायक मिक्का सिंगची भारतीय दूतावासाच्या हस्तक्षेपानंतर सुटका झाली आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. ब्राझीलच्या 17 वर्षीय मॉडेलने मिका सिंगवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. मॉडेलने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मिका सिंगला ताब्यात घेतलं होतं. मिकाने मला मोबाईलवर अश्लील छायाचित्र पाठवल्याचा आरोप तिने केला होता. दुबईमधील मुराक्काबाद पोलीस ठाण्यामध्ये मिका विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याला बुधवारी मध्यरात्री 3 वाजता बड दुबई येथून ताब्यात घेण्यात आले. बॉलिवूडच्या मसाला अवॉर्ड या पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्ससाठी मिका दुबईला गेला होता. मिका सिंगला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मिकाने भारतीय दूतावासाकडे मदत मागितली होती. शेवटी भारतीय दूतावासाने या प्रकरणात हस्तक्षेप केला. UAE भारतीय दूतावासातील नवदीप सिंग सूरी यांनी सांगितले की मिका सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र भारतीय दूतावासाच्या हस्तक्षेपानंतर मिका सिंगला सोडण्यात आले. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी नरेंद्र पाटील यांच्यासह तिघांवरती चोपडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमानिमित्त शिवाजी महाराज चौकात बंदोबस्त लावण्यात आला होता. या ठिकाणी पोलीस वाहनांची तपासणी देखील करत होते. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांची 4-चाकी तेथून जात होती. पोलिसांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले पण ते थांबले नाही. पोलिसांनी पाठलाग करून गाडी अडवल्याचा राग आल्याने नरेंद्र पाटील आणि राजू शर्मा या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक नजन पाटील याच्याशी हुज्जत घातली. त्यांच्या अंगावर धावत जाऊन कॉलर पकडून धक्काबुक्की करण्यासही त्यांनी सुरुवात केली. यामध्ये पोलीस निरीक्षक नजन पाटील यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. या प्रकरणी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी शहराध्यक्ष राजू शर्मा आणि मनीष पारीख यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला म्हणून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज 6 डिसेंबर असल्यामुळे आपण सगळे पॉइंट शहरात लावले होते. अशा प्रकारे केसेस करण्यात आपल्याला वरिष्ठांचे आदेश होते. तिथून आता हे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील जात असताना आमच्या कर्मचाऱ्यांनी अडवलं की तुम्ही गाडीचे कागदपत्र वगैरे दाखवा, ही आमची मोहीम चालू आहे. ते म्हणे मी दाखवणार नाही. आणि त्यातून त्यांचे 2 शब्द असे झाले की तुम्हाला काय अधिकार आहे. मग आमच्या कर्मचाऱ्याला बोलले की बघ तुझं तर 1 तासात वर्दी उतरून टाकू मंत्री महोदयांना फोन करू. म्हणून मग आमचे कर्मचारी घाबरलं, त्यांनी मला फोन केला. मी इथं ऑफिसला बसलेलो होतो, मी गेलो तिथं. हे मी बोलत असताना राजू शर्मा माझ्या अंगावर आले. अंगावर आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमचा याची